да скипите. लक्षात आलं पाहिजे की आपण जी जी साधना करतो त्या त्या साधनेला काहीतरी परिणती आहे.
त्या साधनेचा पदस्वरूपाने आपल्याला काहीतरी मिळतं, पण त्या साधनेचं जे काय मुख्य मिळवायचे ते म्हणजे आपल्याला आपला आत्मा प्राप्त केला पाहिजे. आणि जोपर्यंत प्रत्येक मनुष्य त्याच्यातला आत्मा स्वतःला जोपर्यंत प्राप्त करणार नाही तोपर्यंत त्या त्या मानवाची त्या त्या संपूर्ण जन्मातली साधना फुकटणार. तर असा विचार करा, एका मानवाला परमेश्वराने जन्म दिल्यानंतर संपूर्ण जन्म संपूर्ण आयुष्य पूर्ण होईपर्यंत त्याने जे जे काय केलेलं आहे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी त्याची जर त्याला परिणती त्या जन्मात मिळाली नाही तर त्याला परत फिरून दुसरा जन्म मानवाचा घ्यावा लागतो आणि आपली उरलेली साधना परत सुरू करावी लागते. तर आपल्या साधनेला जो काय अर्थ आहे तो आपल्याला लागला पाहिजे, प्रत्येकाला वैयक्तिक रीतीने लागला पाहिजे. आणि एका माणसाला किंवा समुदायाला लागलेला हा वैयक्तिक स्वतःच्या साधनेचा अर्थ हा सामुदायिक रीतीने सुद्धा प्रत्येकाला कळला पाहिजे. आणि याचाच अर्थ जोपर्यंत प्रत्येक माणसामध्ये ही जी कुंडलीची शक्ती आहे ती जागरूक होऊन सर्वांची शक्तीशी जोडली जात नाही तोपर्यंत हा मानवाच्या साधनेला स्वतःला जोडणारा जो भाग आहे शक्तीचा हा तुटलेला आहे. समर्थांनी याच्याबद्दल फार स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपण विभक्त आहात तोपर्यंत आपण भक्तीत नाही. पण त्यांनी असंही सांगितलंय की जोपर्यंत मी विभक्त नाही तोपर्यंत मी भक्तीत आहे हे समर्थांनी स्वतःबद्दल सांगितलंय, कारण की ते आत्मसाक्षात करायचे होते. आणि तीच गोष्ट तुकाराम महाराजांनी सांगितली, तीच गोष्ट ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली, हाच कुंडलिनीचा योग ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायामध्ये विशिष्ट रूपाने सांगितला, स्वच्छ सांगितला. त्याची अनुभूती आपल्याला काहीतरी घेता यायला पाहिजे आणि ती अनुभूती अत्यंत सोपी गेली. लहानात लहान मुलापासून वृद्धात वृद्ध माणसापर्यंत सर्वांना एकत्र एके ठिकाणी बसून करता येण्यासारखा असा हा फार महत्वाचा योग जो अनादी आहे, जो संपूर्ण शास्त्रार्थ आहे, जो सर्व वेदांचं सार आहे, जो सर्व तत्वांचं तत्व आहे, जो सर्व गुणांच्या मुळात आपल्याला उतरवणार आहे असा हा सहयोग हा श्री माताजींचा एक फार मोठा विशेष आशीर्वाद आहे. सहयोगात येण्यापूर्वी मी अनेक प्रकारच्या साधना केल्या, अनेक प्रकारची पुरस्चरणं करून बघितली, पण त्या पुरस्चरणाला जोपर्यंत कनेक्शन नाही सर्वव्यापी शक्तीशी संबंध जोडला जात नाही तोपर्यंत कुठल्याही साधनेला अर्थ येत नाही. आणि ही अनुभूती ज्या दिवशी श्री माताजींच्या चरणावरती आलो त्या दिवसापर्यंतपासून बदलली. आता हे जाणवतं की श्री माताजी आपण आम्हाला आशीर्वादित केलं, अशी लाखो करोडो मंडळी या पृथ्वीवरती आहे की ज्यांना आशीर्वादाची फार अत्यंत गरज अत्यंत गरज. समाज वेगवेगळ्या स्थितीत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न लोकांच्या समोर उभे आहेत, अनेक प्रकारचे रोग समाजामध्ये घुसलेले आहेत, अनेक प्रकारचे त्रास समाजात आहेत. आणि अशाच वेळेला या कलियुगामध्ये जे खरे संत आहेत ज्यांना खरोखर परमेश्वर सोडायचा आहे, ज्यांना शुद्ध हृदयाने मनाला परमेश्वर सोडायचा आहे, श्री माताजी त्याच्याकरता काय करता येईल का? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. तर माझी आपल्या सर्वांना प्रार्थना आहे, सहयोग हा जो अनादी आहे त्याची एक अनुभूती जी अत्यंत विशेष आहे, ज्यामुळे माणसाची स्थिती सुधारते, ज्या कुंडलिनीच्या जागरणामुळे माणसामध्ये परिवर्तन घडून येतं, ती परिवर्तनाची क्रिया श्री माताजी आपल्या कृपेने सगळ्यांना घडून येऊ ही माझी सगळ्यांच्या तर्फे श्री माताजीच्या ठिकाणी प्रार्थना आहे. हे परिवर्तन आपल्यामध्ये घडून आल्यानंतर त्या परिवर्तनाचे फायदे सर्वांना खूप मोठा अनुभव येतो, आपल्याला परमेश्वराची अनुभूती जी शब्दाने किंवा जी वर्णनाने सांगायची ती अनुभूतीला सांगितली जाते.
ही माझी प्रार्थना आहे सर्वांना की आपण त्याच्याकरता जागरूक असलो पाहिजे. आपण सुद्धा स्वतःला हे म्हटलं पाहिजे, समर्थांचे शब्द आठवून की त्यांनी सांगितलं आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळ आरंभ आरंभ तो निर्गुणाचा. तर ती निर्गुणाची जी साधना समर्थांनी आपल्याला मनाच्या श्लोकामध्ये सगळ्यात सुरुवातीपासून सांगितलेली आहे, ती निर्गुणाची साधना आपल्यापासून सुरुवात होते, आपल्या आत्म्यापासून सुरुवात होते, आपल्या आपल्या शक्तीपासून सुरुवात होते. आणि ती सुरुवात श्री माताईच्या रूपेनं आपल्या सगळ्याच्या घडून येते. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाला एक फार मोठं शक्तीचं सहाय्य लागेल. आपल्या दैनंदिन जीवनाला आत्म्याचं बळ कार्यान्वित होईल. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये परमेश्वराच्या कृपेचा आणि आत्म्याच्या प्रेमाचा प्रकाश खूप मोठ्या प्रमाणात होतो. या इच्छेनं आणि ह्या प्रेमानं हा जो आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याच्याकरता आपल्याला सगळ्यांना एकच विनंती आहे की जो काही इथल्या नंतरचा कार्यक्रम आहे त्याच्यातून सगळ्यात जास्त फायदा करून घेण्याकरता एकच इच्छा हृदयाची बाळगून ठेवावी की आम्ही आत्तापर्यंत अनंत साधना केल्या ते परमेश्वर आजही आम्हाला काहीतरी अशी इच्छा करा की जेणेकरून आम्हाला आमच्या अस्तित्वाचा खरा अर्थ लागेल. एवढी इच्छा तरी करणं आवश्यक आहे. ज्या ह्या पवित्र भूमीवरती आपण बसलेलो आहोत हे गणेशांचं एक फार मोठं स्थान आहे, ती जाणीव ठेवली आहे. त्या गणेशानं आपल्या ही शक्ती जास्त पाहिजे. आपल्यामध्ये जर काही अनेक प्रकारचे प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना जसे आपण सध्या बाजूला काढून ठेवलेले आहेत त्याप्रमाणे आपले प्रश्न सध्या मनातले थोडा वेळ काढले. कारण की आजपर्यंत जन्माला आल्यापासून प्रत्येक माणसाने अनेक प्रश्न स्वतः स्वतःला विचारले, सगळ्याच प्रश्नाची काही आपल्याला उत्तर मिळालेली नाही. पण जर काही विशेष गोष्ट जर आज आपल्याला मिळत असेल की जेणेकरून आपल्याला आपल्या प्रश्नांचं उत्तर आपोआप मिळणार असेल तर ती मुख्य गोष्ट घेऊया आणि ती म्हणजे स्वतःची जागृती. मला आपल्याला परस्पर सांगायचं आहे की आपण सगळेजण वेगवेगळ्या काळातली इथे मंडळी आहात, काही अतिशय शून्य आहेत, काही अभ्यासक आहेत, काही शिक्षक आहेत, सगळ्या प्रकारची मंडळी इथे आहात. जी गोष्ट आपल्याला अजूनपर्यंत घटित झालेली नाही, आपल्या शरीरामध्ये घटित झालेली नाही, ज्या गोष्टीमुळे आपल्यामध्ये आशीर्वाद घटित होतो ती गोष्ट आपल्याला घटित करून घेऊया. मला माहिती आहे की पटवर्धनांचं आहे आणि तिथे सुद्धा हत्तीवर्ण ज्या वेळेला निवडणूक निघत असते गणेशाची त्यावेळेला अनेक प्रकारचे माताजी आपल्याला एकच दान देण्याकरता आले आहेत आणि ते म्हणजे आपल्या त्या जागृतीचं आणि आपल्या स्वतःच्या आपल्या परमेश्वरी हे दान करण्याकरता आले आहे. तर आपली घागर उघडी ठेवूया. मला आपल्या एवढी परत परत प्रार्थना करायची की जर आपल्या मनामध्ये शंका कुशंका असतील आपल्या अभ्यासाचं किंवा आपल्या साधनेचा जर थोडासा आपल्या जर काही गौरवाचा जर भाग असेल तर कृपा करून तो झाकून ठेवूया. आपण थोडेसे स्वतःच्या हृदयाकडे चित्र काढून शांत होण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे खरा आपल्या हृदयाचा काय शक्तीचा भाग आहे तो आपल्याला कळून येईल. आजच्या दिवस कृपा करून सगळेजणांनी शांत मनाची माझ्याचं जे काही सांगण्यात येईल ऐकून घ्या. त्याच्यानंतर ध्यानाचा कार्यक्रम होईल आणि ध्यानाच्या कार्यक्रमानंतर आपल्याला जी काय अनुभूती आलेली आहे ती आपल्याला स्वतःला इथल्या इथे पडताळून पाहता येईल आणि त्यानंतर आम्ही या गावामध्ये सहयोगाचा एक ध्यानाचा केंद्र स्थापन करणार आहोत आणि त्याच्याबद्दलची जास्त माहिती मी आपल्या हे ध्यानाचं कार्य आता झाल्यानंतर मागवून आपल्याला सांगणार आहे. आठवड्यातले एक दिवस सांगलीमध्ये ध्यानाचं केंद्र चालू करण्यात येते. पण ते कुठे करण्यात येते, कसं येते, त्याच्याकरता आपण कोणाची मदत घ्यावी हे मी आपल्याला इथे आता ध्यानाचा आणि श्रीमंतांच्या भाषणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला सर्व जयच्या शुभेच्छा.
सांगलीचे चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री जगताप साहेब, तसेच ह्या शाळेचे ह्या विद्यालयाचे मुख्याध्यापक, तिथे राहणारे सर्व आबाल वृद्ध, सत्याच्या शोधात आलेले सर्व जन, सगळ्यांना आमचा प्रणिपात असतो. कुंडलिनीचा विषय थोड्या शब्दात किंवा थोडक्या वेळात मांडणं सोपं काम, पण तरीसुद्धा आपण असा विचार केला पाहिजे की ही जी मानवकृती तयार झाली ती का झाली. ही मानवकृती करताना इतका वेळ घालवला, अनेक योनीतून आपण संचार केला, शेवटी ह्या मानवस्थितीला आपण आलो, तेव्हा ह्या मानवस्थितीतून पुढे काही आहे किंवा नाही हा एकदा विचार मनात जरूर डोकावतो, आणि जेव्हा हा प्रश्न डोक्यात उभा राहतो त्यावेळेला साधक तयार होतो, आणि हे साधक परमेश्वराच्या शोधात, सत्याच्या शोधात, निर्गुणाच्या शोधात कुठे ना कुठेतरी भटकतही असतात. त्यासाठी श्रीकृष्णाने फार सुंदर विश्लेषण करून सांगितलं आहे की जगामध्ये तीनच जाती आहेत, तीनच तऱ्हेचे लोक आहेत मुख्य, म्हणजे एक तामसिक, एक राजसिक आणि एक सात्विक. तामसिक मंडळी ती जी जे चूक असेल त्याला सत्य मानायचं आणि त्याच्या मागे धावायचं, ज्याचं काही महत्त्व नसेल, जे महत्त्वपूर्ण नसेल त्याचं अतिमहत्त्व करायचं आणि त्यासाठी संबंध आपलं आयुष्य घालवायचं, त्याबद्दल विचार करायचा नाही, त्याबद्दल कोणतंही संतुलन ठेवायचं नाही, नुसतं वेड्यासारखं त्याच्या मागे लागायचं. राजसिक जी आज पाश्चिमात्य देशांची स्थिती आहे ते राजसिक लोक, राजसिक लोक ते ज्यांना चुकलं काय आणि चांगलं काय ते समजत नाही, शुद्ध काय आणि अशुद्ध काय ते समजत नाही, पवित्र काय आणि अपवित्र काय ते कळत नाही, दोन्ही चांगलं असं ते आपल्या अहंकाराच्या दमावर म्हणतात. तर राजसिक माणसाचा अहंकार फार बळावलेला असतो आणि त्याला कुणी काही एक नवीन टूंग काढली, त्याला काही शास्त्राधार नाही, अशी एखादी गोष्ट सांगितली की तो धरून बसतो, कारण त्याच्या अहंकाराला ते पोषक असतं. त्याच्या उलट जे लोक तामसिक आहेत ते कशाला आपण विचार करायचा, आपल्यासाठी दुसरा विचार करतो ना तसंच करूया, पण आपला हा देश अत्यंत साधू संतांनी पुनीत केलेला देश, पुष्कळ लोकांनी या देशाचं वर्णन अनेक देशातून केलेलं आहे. परवा मी एक चायनीज पुस्तक वाचत होते, त्याच्यातसुद्धा हिंदुस्थानाला त्यांनी पवित्र भूमी असं म्हटलेलं होतं. आज माझं सगळीकडे सर्व देशांमध्ये प्रवासाचं कार्य चालू आहे आणि सगळीकडे मी बघते की सगळ्यांना आपल्या देशाबद्दल अत्यंत नितांत श्रद्धा आहे, पण तो आत्मा कुठे किंवा त्या देशाचं जे पुण्य आहे ते कुठे लोटलं ते का दिसून येत नाही, लोकांची अशी दुर्दशा का, लोक असे हलाखीच्या स्थितीत का, तिथे काही ठीक का होत नाही, कुणाला काही बोललं इथे ते म्हणतात माताजी ह्याचं बोलू नका, तुम्ही राजकारणाचं बोलू नका, बरं मग कसलं बोलायचं, अर्थशास्त्राबद्दल बोलू नका, त्याच्याबद्दल बोलू नका, सगळं बोलूच नका, तुम्ही काही बोलू नका, अशी सगळ्यांची परास्त स्थिती म्हणतात तशी. लोकांना हे समजत नाही, मला प्रश्न विचारतात की काहो तुमची एवढी योगभूमी सगळं काही असू तुमच्या देशात ही स्थिती का. आपल्या देशात सात्विक लोक फार आहेत,
त्याच्याबद्दल शंका आहे. पुष्कळ लोक सात्विक आहेत आणि सात्विकांची ओळख असते की जे सत्य आहे ते त्यांच्या विवेकात बसतं, त्यांना विवेक असतो, विवेकामुळे ते मानतात की हे सत्य आहे आणि त्या सत्याची ते कास धरतात, ते खरे सात्विक. आणि फक्त हे सात्विकच परमेश्वराच्या दारात जाऊ शकतात. ह्या आजच्या धकाधकीच्या काळामध्ये जो मार्ग आपण अवलंबितो त्यात पुष्कळ अडथळे दिसतात, वेळ मिळत नाही. आणि जे लोक परमेश्वराबद्दल बोलतात त्यांचंही काही वर्तन विशेष दिसत नाही, त्यांच्या तब्येती ठीक नाही, त्यांच्या घरामध्ये भावबंदकी चाललेली, सगळ्या तऱ्हेचे त्रास, कोर्टकचेऱ्या चाललेल्या, सगळ्यांच्या तब्येती खराब, चेहरे पाहिले तर पाप्याची पित्र, मासादेव नको म्हणून अशी एक चौथी जात निघते आणि देवच नको, देवधर्मच नको, याच्यात काही राम नाही, हा काहीतरी मूर्खात काढण्याचा एक मार्ग आहे, अशा रीतीची एक चौथी जात सुद्धा निघू शकते. अशा प्रकारे आपल्यामध्ये चार तऱ्हेच्या प्रवृत्त्या आहेत. त्या प्रवृत्तींमुळे अनेक त्रास झालेत, पण आज ह्या कलियुगामध्ये जो मुख्य त्रास झालेला आहे तो असा आहे की तामसिक लोकांचे कर्दनकाळ जन्माला आले. जे लोक तामसिक आहेत त्यांना कसं बुलवायचं, त्यांना कसं चूक मार्गाला घालायचं, त्यांच्याकडनं कसे पैसे उकळायचे, त्यांना कसं लुटून घ्यायचं, हा एक प्रकार. त्यांचे कर्दनकाळ जन्माला आले. आणि जे बौद्धिक लोक आहेत किंवा राजसिक लोक आहेत त्यांचेही कर्दनकाळ जन्माला आले, म्हणजे काहीतरी एक टूंग काढायची, एक टूंग काढली, त्याला काही शास्त्राधार नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, ती टूंग काढली की त्याच्या मागे लागले लोक, त्याच्यात काहीतरी आम्हाला शक्ती मिळेल. कुणी म्हणायला लागले की आम्ही 6,000 रुपये भरले कारण आम्हाला अशी शक्ती येणार आहे आमच्यामध्ये की ज्यांनी आम्ही आकाशात उडू. म्हटलं कशाला, तुम्हाला आता काय पक्षी व्हायचं आहे का? नंतर दुसरे कुणीतरी म्हणे की असं केलं म्हणजे होईल, तसं केलं म्हणजे होईल. रामदास स्वामींना एकदा विचारण्यात आलं होतं की स्वामी हा आत्मसाक्षात्कार किती वेळात होतो, त्यांनी सांगितलं तत्क्षण, शब्द आहे तत्क्षण, जरी गोष्ट तत्क्षण घडली नाही तरी गोष्ट खरी नाही. ही अगदी खरी गोष्ट आहे की तत्क्षण जो घडवेल तोच खरा गुरु आणि बाकी सगळं जे आहे ते तुम्हाला इकडे तिकडे फिरवण्याच्या गोष्टी आहेत. पण बुद्धिवादी माणसामध्ये हट्टीपणा असल्यामुळे आणि तामसिक माणसामध्ये चिवटपणा असल्यामुळे तो त्या मार्गाला सोडत नाही आणि आपलं तेच खरं म्हणून तसा बसून राहतो. त्यामुळे दोन्हीही आत्मसाक्षात्काराला मुकतात. पण त्यात जे सात्विक असतात ते चटकन त्या मार्गात उतरतात. मी बहुतेक खेडेगावातनं काम करत असते कारण खेडेगावामध्ये ही सात्विक मंडळी पुष्कळ विखुरलेली आहेत. भोळी भाळी अगदी साधी, कोणत्याही चक्करात नाही, काही नाही, ही मंडळी फार लवकर आत्मसाक्षात्काराला प्राप्त होते. परवा मी बैलगाडीतनं चालले होते तर जे गृहस्थ बैलगाडी हाकत होते ते म्हणजे सर्वसाधारण कोणी माळी जातीचे होते आणि मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केल्यावर मला वाटलं हा कबीर उभा झाला की का, कबीरासारखं बोलून राहिले. म्हटलं झालं का? म्हणे माताजी मी अक्षरशून्य आहे पण ही सर्व सहयोगाची कृपा आहे. असं का म्हटलं? मी ऐकतच बसले, कबीरासारखं कसे बोलून राहिले तुम्ही? म्हटलं अहो रामदास सुद्धा कोणत्या युनिव्हर्सिटीत गेले होते, कोणचे साधू संत कोणत्या युनिव्हर्सिटीत गेलेले, पण हे ज्ञान आलं कुठं? सर्व ज्ञानाचा भंडार हे आहे कुठं? हे सगळं ह्या ज्या आपल्या मेंदूमध्ये समजतं ते म्हणजे 1,000 अंशाचं सुद्धा नाही मिळत. बाकीचं हे जे प्रगटून राहिलं आहे ते कुठून आलं, ते कसं झालं? फार मोठमोठाले कवी लंडनला सुद्धा मी बघितलं, एक विलियम ब्लेक म्हणून फार मोठे कवी झाले, त्यांचं काहीही शिक्षण झालं नव्हतं पण मार्कंडेयासारखा द्रष्टा होता. काय त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की वाचलं तर आश्चर्य वाटतं, काय द्रष्टा. एकाहून एक द्रष्टे ह्या देशात झाले आणि त्यांना पाहिलं म्हणजे वाटतं की आता का होऊ नये, आताही होऊ शकतो. पण ह्या दोन
प्रवृत्तीमुळे मनुष्य झाकाळला गेला, त्यातला तो निघू बघत नाही. आता खेड्यातल्या लोकांना जर सांगितलं की बॉ हे चुकीचं आहे, हे असं करू नये. परवा कोणी सांगितलं आम्ही गणपतीला कोंडला घरात, कशाला आम्हाला मुलगा होतो. म्हटलं असं करायचं नाही अहो, तो परमेश्वर आहे, त्याला तुम्ही कशाला कोंडला. तर जर एखादा बुद्धिजीव असेल तर ह्याच्यात काय वाईट, त्याचं काही शास्त्र माहिती नाही, चैतन्य म्हणजे काय माहिती नाही, ही कुंडलिनी म्हणजे काय माहिती नाही, आतलं जे सूक्ष्म आहे ते काय माहीत नाही, आणि लागले बोला काहीतरी कुणी टूम काढायची, काय म्हणायचं आता रजनी झाले हे झाले ते झाले, असे इतके ते बाबाजी लोक झाले की मला अगदी कंटाळा येऊन गेला. आणि बुद्धिजीव म्हटलं म्हणजे नको रे बाबा ते आर्ग्युमेंट्स. परवा एक कुणीतरी गृहस्थ आले, त्यांना पॅरालिसिस झालेला, ब्लड प्रेशर, स्थिती खराब, तरुण होते, काही विशेष म्हातारे नव्हते, आमच्यापेक्षा पुष्कळ लहान, आणि आमच्यापेक्षा म्हातारे दिसत होते म्हणा. तर मी म्हटलं महाराज तुमची अशी स्थिती का, तर म्हणे आमचे गुरु आहेत ना त्यांनी असं सांगितलं तसं सांगितलं असं का, हे बघा म्हटलं तुम्ही गुरु ठेवले आहेत ना, निदान जाऊन तुमची तब्येत ठीक करून या, जर तुमचे गुरु तुमची तब्येतही ठीक ठेवत आहे तर हे सगळं तुम्हाला पांडित्य सांगितलं त्याचा उपयोग काय, तुमचं डोकंसुद्धा ठिकाणावर नाही. नाही म्हणे डोकं ते ठिकाणावर आहे माझं, पण हे हातपाय माझे मोडले. तर मी म्हटलं हे तरी त्यांना नीट करू दे. अशा प्रकारे ह्या दोन प्रवृत्तीमध्ये मनुष्य इतका जखडला गेला की कधी कधी त्याला सहजयोग समजवायचा तर दूर द्यायचा सुद्धा कठीण जात. ज्ञानेशांनी म्हटलंय, फार सुंदर म्हटलंय, आता विश्वात्मके तोषावे, विश्वाच्या आत्म्याने आता तोषावं माझं एवढं जेवढं मी वाघ यज्ञ केलेला आहे. त्यांनी जी वाणी लिहून ठेवली त्याने तोषून घ्यावं, मी तुमच्या स्तुतीपर एवढं लिहिलेलं आहे, तोषून द्यावे पसायदान. ते पसायदान काय, ते हेच चैतन्य. पण त्यांनी म्हटलंय खळांची व्यंकटी सांडव, कारण त्यांना माहिती आहे की कर्दन काळ जन्मले, बुद्धिवाद्यांचे पण कर्दन काळ जन्मलेले आहेत आणि तामसिक लोकांचे सुद्धा कर्दन काळ जन्मलेले, आणि ते स्वतःच्या बुद्धीच्याच आहारी जाऊनच स्वतःचा सर्वनाश करून घेते. त्यांनी जे जे सांगितलंय ते आज व्हायची गोष्ट आलेली आहे. खरोखर म्हणजे त्यांना धन्य म्हटलं पाहिजे, कारण गीतेमध्ये कृष्णाने कुंडलिनीचा उल्लेख केला नाही. त्याला कारण असं की त्यावेळेला ती स्थिती नव्हती. युद्धामध्ये अर्जुन आले आणि अर्जुनाला त्यावेळेला जे कैवल्य आलं त्याला जी स्थिती आली त्यावेळा कार्पण्य, त्या कार्पण्य स्थितीमध्ये फक्त एक दोन तास ते त्याला बोलले आणि समजावून सांगितलं. त्यात किती सांगणार, 18 अध्याय म्हणजे पुष्कळ झाले. आम्हाला तर 2 तासामध्ये 1 अध्याय सांगायला सुद्धा पूर्ण. त्यात जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं. पण हे ज्ञानेशांचं वैशिष्ट्य बघा की त्यांनी कुंडलिनी 6व्या अध्यायात सांगितली, कारण त्यांना माहीत होते कुंडलिनीमुळेच होतं म्हणून सांगून टाकलेलं बरं. तसं म्हणा तर आदिशंकराचार्यांनी याच्या पुस्तकावर पुस्तकं लिहिलेली, पण कोण वाचतं ते? आजकाल मॉडर्न गुरु पुष्कळ निघाल्यामुळे आदिशंकराचार्यांना कोणी वाचत नाही, आणि आता बुद्धिजीवी लोकांनी आणखीन एक काही काढलं की हे पुस्तक त्यांनी लिहिलं नाही, ते पुस्तक त्यांनी लिहिलं नाही. एवंच काय, सत्यापासून पलायनवाद, सत्याला मुक्त आहे, आणि सत्य हेच प्रेम आणि आनंदाचा आगर आहे. सत्य हे जाणलं पाहिजे. आता सत्य जाणणं म्हणजे लोकांना असं वाटतं आपण बुद्धीने जाणलं पाहिजे. बुद्धीने तुम्ही सत्य जाणू शकता, ही बुद्धी सीमित आहे, सत्य असीम आहे. असीमला जर उतरायचं असलं तर ही सीमा तोडायला पाहिजे. बुद्धीने जे जाणलं ते आहे ते जाणलं तुम्ही, ह्या पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे ते तुम्ही जाणलं, पण ते कसं आहे ते सांगा. ह्या जमिनीत तुम्ही बी पेरलं तर त्याला रोपं येतात हे तुम्ही जाणलं, म्हणजे ते आहे ते जाणलं, पण ते कसं ते सांगा. फुलांची फळं होतात ही जिवंत क्रिया कशी घडते ते सांगा. ते सायन्सला उलगडलेलं नाही, कोणालाही उलगडलेलं नाही, कारण जिवंत क्रिया फक्त ऋतंभरे प्रज्ञेने होते आणि ती परमेश्वराची शक्ती सगळीकडे पसरलेली आहे. त्या शक्तीला हात घातल्याशिवाय तुम्हाला हे समजायचं नाही. तर
वेदामध्ये सुद्धा जो शब्द वेद वापरला आहे तो विधवर्ण आहे, आणि विध म्हणजे बोध होणे, आणि बोध म्हणजे बुद्धीचा बोध नसतो, पण आपल्या रसानसातून आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टमवरती त्याचा आत्म्याचा बोध यायला पाहिजे, हे चैतन्य हाताशी लागलं पाहिजे, तर ते खरं. उगीचंच आम्ही आमची कुंडलिनी चढवली इकडे तिकडे फिरवली वगैरे अशा खोट्या कल्पना करून घेणे किंवा भ्रामकता ठेवणे हे काही कुंडलिनी जागरण नव्हे. सिम्पथॅटिक नर्वस सिस्टमवरसुद्धा पुष्कळ लोक कुंडलिनी जागरण करतात, आणि ती कुंडलिनी जागरण नसतं तो गणेशाचा राग आहे, त्याने इतके त्रास लोक भोगून राहिले. तर तरीचे प्रकार मी कुंडलिनी जागरणातून मला आश्चर्य वाटतं की बुद्धिजीवी लोकांनी ह्याला शास्त्राधार नसताना कसं मान्यता दिलेली आहे. अहो इतके लोक आहेत ह्याच्यात पडलेले, आणि त्यांना किती तऱ्हेचे आजार त्रास, हाय ब्लड प्रेशर, अमक तमक सगळ्या तऱ्हेचे त्रास होते. पण कुंडलिनी जागरणाने जेव्हा आत्म्याचं दर्शन घडतं तेव्हा तुम्ही कारणांच्या पलीकडे जाता, कारण आणि परिणाम सोडून तुम्ही पलीकडे गेले पाहिजे, कारणच उरलं नाही पाहिजे, तरच तुम्ही मिळवले. जोपर्यंत तुम्ही कारण आणि परिणामाच्या घोटाळ्यात आहात तोपर्यंत तुम्ही अजून बुद्धीच्याच कचाट्यात आहात, त्याच्या पलीकडे गेलेले नाही. बुद्धीच्या पलीकडे जाणं ही जी किमया आहे ही जशी काही आपल्याकडे ट्रिगरिंग म्हणतात तसं झाल्याशिवाय होत नाही. म्हणजे हे कार्य ही क्रिया कुंडलिनी घडवून आणते, पण तुम्ही या क्रियेत असायला पाहिजे, कारण ही जिवंत क्रिया, ही जिवंत शक्ती. आणि जिवंत कार्य सर्व अक्रियेत होतं, त्याला काहीही क्रिया करावी लागत नाही. जर तुम्हाला क्रिया करावी लागली तर ती गोष्ट चुकीची. समजा आपल्याला एक बी पेरायचं असलं, एक सर्वसाधारण मनुष्याने निदान कुशाग्र असायला पाहिजे, कुशाग्रता पाहिजे. जर कुशाग्रता नसली तर सगळं आमचं सांगणं व्यर्थ जाणारच, पण पारे होणार नाही, म्हणून कुशाग्रतेने ऐकून घ्या. जर आपण एक बी पेरायला घेतलं, ते पेरताना ह्या आईच्या कृपेने तिला अंकुर फुटतात, काही क्रिया करावी लागते का? आपण जर त्याच्यातला अंकुर ओढायला सुरुवात केली तर त्याचं झाड होईल का? कोणतीही जिवंत क्रिया आपण करू शकत नाही, आणि जर आपण तो करण्याचा प्रयत्न केला तर हमखास आपल्याला त्याच्यात त्रास होतो. पुष्कळांनी आणखी क्रियाचे पुष्कळ प्रकार सांगितले मला, मला तर फार आश्चर्य वाटतं. म्हणे बंध केले पाहिजे, पोटाचे बंध. अहो बंध करून का कुंडलिनी जागरण होणार आहे? ह्याच्यावरती कबीरांनी केवढं लिहून ठेवलं, पण कुणी कबीराला वाचत नाही, नानकाला वाचत नाही. आजकाल हे मॉडर्न गुरु काय आलेत की कुणी कुणाला वाचतच नाही कुणी. कबीरांनी इतकं त्याच्यावर लिहून ठेवलं आहे हे मुद्रेवर खेचरी बिचरीवरती, हे करायचं नाही. कारण एखादी आता मोटर आहे, एक साधी गोष्ट घ्या, मोटर काही जिवंत नसली तरी मोटारीचं उदाहरण घेता येईल की आता मोटारीला जर चाकं आहेत आणि त्याच्यामध्ये इंजिन आहे, त्याचं ते इंजिन स्टार्ट होऊन त्याची चाकं फिरली म्हणजे ते सहज झालं, ऑटोमॅटिक म्हणतात तसं. पण तुम्ही नुसतं चाक घेऊन फिरवलं तर मोटर चालणार आहे का? कुंडलिनी जर जागरूक झाली नाही तर तुम्ही बंध कसले घालता? विचार केला पाहिजे. चुकलं कुठे नाही, चुकलं हे आहे की हे आपण ज्यांना वाचायला पाहिजे त्यांना वाचलं नाही. रामदास स्वामींनी स्पष्ट सांगितलं, जर रामदासच तुम्ही वाचला दासबोध तर किती त्याच्यात होणार, पण त्यातही लोकांत इतका मूर्खपण आहे मी तुम्हाला सांगू नाही शकतो. मी म्हटलं की तुम्ही रामदासांवर का लिहित नाही तर त्यांच्यातलं ते ब्राह्मण होते म्हणून लिहित नाही असं, आणि तुम्ही अमक्याचं का लिहिता तर ते मराठी होते म्हणून. मग मराठे ब्राह्मणांना विचारलं तुम्ही त्याचं का लिहित नाही, कारण ते मराठी आहेत म्हणून. ह्या पोचलेल्या लोकांना काही जातीपाती नसतात, कारण गुणापलीकडे गेले, गुणातीत झालेले लोक, कालातीत झालेले लोक, त्यांना कसल्या जाती पाती हे कसलं काय हे सगळं माणसांनी बनवलेलं आहे. मार्कंडे स्वामी 14,000 वर्षापूर्वी लिहिलं आहे की या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता. आमची जात त्यांनी तेव्हाच बनवली की जी देवीची जात ती आमची जात आहे. महाकाली महालक्ष्मी मा सरस्वती तीनच जाती आहेत माणसामध्ये. मग त्याचा तुम्ही काही विपर्यास करा. अशा ह्या घोटाळ्यामुळे ह्या एवढ्या पुण्यात्म्यांचं कार्य दिसत, ह्या पुण्यवान लोकांचं कार्य दिसत. कृष्णाने म्हटलेलं योगक्षेम वाहम्यम हे लक्षात ठेवलं पाहिजे. योगक्षेम वाहम्यम, योग झाल्याशिवाय क्षेम होणार नाही आपलं. योग घडला का? नाही घडलेला आहे, मान्य केलं पाहिजे. अजून घडलेला नाही, नम्रते तो घडला पाहिजे.
आम्हाला योग घडला पाहिजे ही इच्छा असली पाहिजे. तेव्हाच विद जे होतं, जे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टमवरती दिसलं पाहिजे, जे आपल्या उत्क्रांतीचं एक लक्षण आहे, की आपल्या नसांमधनं ते जाणवलं पाहिजे. हे त्याचं जे लक्षण आहे ते सिद्ध झालं पाहिजे. उगीचच हे असं झालं म्हणजे तसं होतं, तसं झालं म्हणजे तसं होतं, अशा नुसत्या वैचारिक गोष्टींमध्ये राहून मनुष्य गमावं लागला. आणि दुसरे लोक ते असे की आता भक्ती मार्ग आहे कबूल, संत साधूंनी सांगितला भक्तीचा मार्ग घ्यावा, भक्तीचा मार्ग घेतला म्हणजे परमेश्वराकडे लक्ष असेल. नामदेवांची फार सुंदर कविता आहे आणि ती आपल्याला आश्चर्य वाटते. नानक साहेबांनी आपल्या गुरुग्रंथमध्ये साहेबांमध्ये मराठी भाषेत लिहून ठेवलेली, सगळं मराठीत लिहिलं आहे, एवढं नामदेवांचं महात्म्य आहे बघा. आणि ते इतकी सुंदर एक कविता आहे, त्याच्यात ते म्हणतात की एक लहान मुलगा पतंग उडवत आहे आणि पतंग उडवताना तो इतरांशी बोलतो आहे, खेळतो आहे, धावतो आहे, सगळं काही करत आहे, पण लक्ष त्याचं त्या पतंगावर आहे. तसंच तुमचं लक्ष परमेश्वराकडे असलं पाहिजे, म्हणून त्याने सांगितलं भक्ती मार्ग करा. हे सांगितलं भक्ती मार्ग करा, पण ध्येय गाठू नका असं काही सांगितलं नाही. अहो जर मार्गाला ध्येय नसलं तर त्या मार्गाला काही अर्थ राहतो का? टाळ कुठत बसायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत? वारकरी पंथातले काही लोक भेटले मला, त्यांना बघून रडायला आलं. अगदी भयंकर स्थिती, तोंडामध्ये तंबाखू इकडे घातलेली, ती कृष्णाच्या विरोधात आहे, अगदी विरोधात आहे. तुम्हाला मी सिद्ध करून देईन ती नंतर कुंडलिनीवर. ती इकडे तंबाखू घालून टाळ कुटत 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 वारकरी पंथ पोचले. आता ही तामसिक लक्षणं आहेत. परत आले, डोके फोडून घेतली, परत आले, गेले, हे झालं. स्थिती बघितली तर अगदी भिकाऱ्यासारखी. अहो तो धन्वंतरी लक्ष्मीपती नारायण, त्याला तुम्ही भजता, ही काय स्थिती तुमची बघत? आणि तो धन्वंतरी तुम्हाला एवढे रोग कसले, कॅन्सर झालेला, कुणाला काही कुणाला काही, अंगावर लखतरं घालून ही का तुम्ही परमेश्वराची सेवा चालवलेली? हे का त्याचं नाव तुम्ही घेता? असं वेड्यासारखं, एखाद्या पिसाटल्यासारखं तुम्ही त्याच्या मागे लागला, असं का सांगितलं तुम्हाला? कुणी असं केलं आहे तुकारामांचं काय असं होतं का? आपल्यासमोर एवढी माणसं झाली असून, एवढं आपल्यासमोर मोठे मोठे अवतरणं झाले असतानासुद्धा आपल्याला लक्षात कसं येत नाही कसं वागणं होतं ते? परत गुरूंकडे जाऊन पैसे देणं, म्हणजे मी म्हटलं आम्ही पैसे घेत नाही, तर म्हणजे बरं माताजी 5 नाही तर 10 पैसे घ्या. लोकांच्या डोक्यात हे येतच नाही की पैशाशिवाय तर जिवंत कार्याला पैसे लागत नाही. पण गुरूंकडे पैसे दिले पाहिजे ही प्रत. मग काही लोकांनी सांगितलं मग काय पोपही पैसे घेतो म्हणजे काय चांगलं करतो का? ते जर मूर्ख असले तर आपण मूर्खपणा करायचा का? तुकारामांचं सुधारण बघा, शिवाजींनी एवढे दागिने पाठवले होते त्यांच्या बायकोसाठी, त्यासाठी आम्हाला ते जमायचं नाही महाराज, नम्रपणे आम्हाला जमायचं नाही ते घ्या. म्हणजे आजकालचे जे आम्ही ऐकतो आहे आजकाल राजकारणातले प्रकार आणि धर्मातले एकच दिसत आहे सगळा प्रकार. पैशाच्या मागे लागणं हे संत साधूंचं काम नाही, त्यांना पैशाचं काय महत्त्व आहे? पैसा कशाच खातात ते सुद्धा त्यांना समजत नाही. आणि नंतर तुम्ही आपल्या शरीराचे हाल करून घ्या, उपास करायचा. उपास करायचं कोणत्या शास्त्रात सांगितलं आहे? सोवळं करायचं कोणत्या शास्त्रात सांगितलं पहिल्यांदा मला हे सांग. मला कोणत्या शास्त्रात दिसलं रे तेव्हा मला दाखवा. संबंध आठवडाभर उपास करायचा, मग ज्याची तुम्हाला हौस आहे तेच परमेश्वर देते उपासमारी घ्या. उपासच करायला हवा ना, घ्या उपासमारी. ज्यूजनी म्हटलं की आम्ही सफर केलं पाहिजे, आम्ही सहन केलं पाहिजे, आम्हाला दुःख झालं पाहिजे, तरच आम्ही फार मोठे होणार. कुठं त्यांच्या डोक्यात ती कल्पना आली माहिती? तर घ्या हिटलर. आणि उपाससुद्धा नेमके चुकीचे करायचे. संकष्टीला उपास, या दिवशी आपल्याकडे गणपती जन्माला आले, अहो आपल्याकडे श्री गणेश जन्माला आले, एवढा मोठा जीव ओंकार, त्या दिवशी उपास करायचा. ही काय पद्धत, आपण काय सुतक पाळणार आहोत का? डोकं लावा, डोकं डोकं कुठं गेलं? श्रीराम जन्माला आले उपास करायचा, जन्माष्टमी असली उपास करायचा. नेमकं ज्या दिवशी उपास नाही करायचा ज्याचं म्हणजे नरक चतुर्दशीला उपास केला पाहिजे, कारण नरकाचं दार त्या उघडलं जातो. त्या दिवशी खूप झोपायचं सकाळी, त्या दिवशी उठून आंघोळी करायची आणि सगळी भूतं अंगात घ्यायची.
शास्त्र म्हणजे कुणी सांगितलं, कसं सांगितलं, कुठून आलं हेच मला समजत नाही आणि डोकं का लावत नाही तुम्ही? ते कुंडलिनी शास्त्राशिवाय असं म्हणाल. हे सिद्ध करा. मी जे म्हणते ते सगळं सिद्ध झालं पाहिजे. परमेश्वर आहे की नाही ते सिद्ध करावं लागेल पहिल्यांदा या कम्युनिस्ट लोकांसाठी. नंतर ह्या लोकांसाठी समजावं लागेल की हे करून काय होतं. आता कुंडलिनी ही आपल्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये आहे का चित्र वगैरे? नाही. ती त्रिकोणाकार अस्थीमध्ये साडेतीन वेटोळे घातलेली अशी शुद्ध इच्छा, शुद्ध इच्छा. इकॉनॉमिक्सचे लॉज आहेत आपल्याला माहिती आहेत अर्थशास्त्रामध्ये, की कोणतीही एक इच्छा पूर्ण होते पण सर्वसाधारण इच्छा पूर्ण होत नाही इन जनरल. त्याला कारण असं आहे की इच्छा आपल्या शुद्ध नाही. आज असं वाटलं की आपण एक घर घ्यावं, मग मोटर घ्यायची, मग अमकं घ्यायचं, मग तमकं घ्यायचं, कधी मनुष्य संतोषात नसतो, संतोष होत. त्याला कारण असं आहे की शुद्ध इच्छा ही अजून जागृत झालेली नाही आणि शुद्ध इच्छेची जी आपल्यामध्ये शक्ती ती कुंडलिनी साडेतीन वेटोळे घालून आपल्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये, ज्याला सेक्रम असं म्हणतात तिथे. आता सेक्रम शब्दाला अर्थ आहे ग्रीक भाषेमध्ये म्हणजे पवित्र, सेक्रेट. आणि मी ग्रीसला जाऊन त्यांना विचारलं की तुम्ही ह्याला सेक्रम नाव का दिलं, तर मला आश्चर्य वाटलं त्यांना केवढी माहिती आहे त्याची. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे जी अथीना देवी आहे ही कुंडलिनी शक्ती आहे आणि तिच्या हातामध्ये असं साप दाखवलेले आहेत, त्याच्यात चक्र आहे आणि साडेतीन तिचे तिचं जे मंदिर बांधलेलं आहे त्याला साडेतीन पायऱ्या आहेत. आणि म्हणे ह्याचं जर वलय पूर्ण केलं तुम्ही ह्या पायऱ्यांचं तर संबंध पृथ्वीला विष्णू आणि त्याच्यासमोर गणपती बसवलेला. ही आदिशक्तीची कल्पना म्हटलं तुम्हाला आली कुठनं? म्हणे आम्ही पूर्वी एकाच आईला मानत होतो. त्याने सांगितलं एक आई आहे पण मग तिने तीन शक्त्या केल्या. मला आश्चर्य वाटतं हे कधी तुम्हाला माहीत झालं? अलेक्झांडरने सांगितलं का? नाही. म्हणे अलेक्झांडरच्या आधीच आमचा रेकॉर्ड होता. आश्चर्याची परशुरामाच्या वेळच्या गोष्टी आहेत. आणि ते लोक आता मात्र उठणार आहेत कारण ते कुशाग्र. त्यांनी पैसे पाहून घेतले, सगळं पाहून घेतलं, जग पाहून घेतलं तर फार झालं. ह्याच्या पलीकडचं काय ते बघू देत. ते हजारो उठणार आहेत हे मला माहिती आहे पण आपल्या देशाचं काय होणार आहे? आपण ह्या दोन चक्रातनं कधी निघणार? कुंडलिनीचं जागरण हे तत्क्षण सहज झालं पाहिजे. सहज म्हणजे सह आणि म्हणजे तुमच्याबरोबर आणि जग. तुमच्याबरोबरच जन्मलेली ही कुंडलिनी आहे. ती व्यवस्थित साडेतीन वेटोळे घालून बसलेली, विशेष करून भारतातली त्यातल्या त्यात महाराष्ट्राची मंडळी म्हणजे विशेष पुण्यवान आहेत. त्यांना अजून त्यांच्या पुण्याची कल्पना नाही. किती आपण पुण्यवान ते माहिती नाही. ही भूमी काय ते माहिती आहे. अहो साडेतीन वेटोळे याच्यातच आहे आणि काय तुमच्या कोल्हापूरला महालक्ष्मी बसलीच आहे का? साडेतीन वेटोळी इथे आहे. तुम्हाला अष्टविनायक तुम्हाला घेरा घालून बसलेले आहेत. ही सगळी कुंडलिनी आहेत त्रिकोणाकार पठारात बसलेली, त्याच्यावर तुम्ही बसलेली. ही भूमी केवढी पवित्र आहे. ह्याच्यावर श्रीरामाला आणि सीतेला सुद्धा पायातनं वाहना घालून चालावं लागलं ती ही भूमी. त्या दंडकारण्यात तुम्ही जन्माला आले आणि स्थिती काय आमची? संबंध समुद्र असावा आणि पक्ष्यांनी तहानलेला असावा तशी परिस्थिती. पण हे काम अत्यंत सोपं आहे, फार सोपं काम आहे. कुंडलिनीचं जागरण कठीण नाही पण भूमी ठीक पाहिजे. काही काही ठिकाणी आता मी अंगापूरला गेले ते बघा, तिथे 6000 माणसं होती, सगळेच्या सगळे एका क्षणात पार झाले. कमालीचीच लोक आहेत. अंगापूरची महती आहे. श्रीरामाच्या देवीच्या तिथे मूर्ती मिळालेल्या होत्या रामदास स्वामींना, ती खूण. माझं अंगापूरला जाणं म्हणजे तुम्ही जर अंगापूरला जाऊन बघा किती खाच खळगे आहेत, कसं जावं लागतं तिथे बैलगाड्यांनी, कशी स्थिती आहे. पण एकदा तिथे पोचल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल की लोकपत्राने फुलासारखे 6000 माणसं पार झाली. कारण त्या भूमीचं ते महत्व आहे. बीज किती कडक असलं तरी ते भूमीचं एक वरदान असतं. त्यात जर बीज उत्तम असलं मग बघायलाच नको. आणि ही किमा या प्रत्येकमध्ये होऊ शकते म्हणजे काही विशेष नाही. ह्या कुंडलिनीचं जागरण प्रत्येकामध्ये होऊ शकतं. ते झाल्याबरोबर सर्वप्रथम अनुभूती अशी येते की जेव्हा कुंडलिनी विशुद्धी चक्रावर येते, हे इथे विशुद्धी चक्र आज ते आणलेलं नाही त्यांनी, कारण पुष्कळ असं होतं की विवेचन करायला लागलं म्हणजे लोकांचं लक्ष त्या विवेचनातच जातं.
आणि म्हणून ती पुस्तकंसुद्धा हे लोक कधी देत नाहीत. म्हणजे असं आहे की जर दिवा पेटवायचा असला तर तुम्ही नुसता असा जर बटन दाबलं तर तुम्ही दिवा पेटवू शकता, त्याला काही करायला नको. त्याच्या मागे पुष्कळ पूर्वीपीठिका जरी असली तर नुसतं असं बटन लावायचं. पण लोकांना पुष्कळांना अशी हौस असते की आधी सांगा ती कशी काय वीज आली, कुठून आली काय, मग आम्ही अंधार घालवायचा. त्याच्या आधी बटन नाही लावणार. म्हणून हे लोक आधी पुस्तकं देत नाही. पण तरी जेव्हा विशुद्धी चक्राला जेव्हा कुंडलिनी भेदून जाते त्यावेळेला आपल्या हातामध्ये अशा चैतन्याच्या लहरी हळूहळू, असं वर्णन केलेलं आहे सुंदर आदिशंकराचार्यांनी, सलीलम सलीलम सलीलम. आता त्यांची कृपा म्हणजे अशी की दक्षिणेत गेलं म्हणजे खटकन लोक पारतात. आदिशंकराचार्यांची कृपा आहे, त्यांच्या कृपेमुळे लोक पटकन पारतात. तर सलीलम सलीलम थंड थंड असा हातामध्ये यायला, ही सगळीकडे व्यापलेली जी ऋतंभरा प्रज्ञा आहे ती हाताला सर्वप्रथम आपल्याला हाताला लागते. मग कुंडलिनी जेव्हा आज्ञाचक्रावर येते तेव्हा निर्विचारिता स्थापित होते, मनुष्य निर्विचार होतो. आणि जेव्हा ब्रह्मरंध्राला भेटते त्यावेळेला त्याच्या ब्रह्मरंध्रातून सुद्धा ती थंड थंड असं वारायला लागते. म्हणजे ॲब्सोल्यूट झिरो ज्याला म्हणतो आपण, -273 डिग्रीजचं जे टेम्परेचर आहे ते कुंडलिनीचं टेम्परेचर आहे, इतकी ती थंड आहे. आणि डोक्यात अगदी गार गार असं वारं येऊ लागतं. पण ही शक्ती आल्याबरोबर आपली सगळी चक्रसुद्धा जागृत होते आणि ती चक्र जागृत झाल्यामुळे सर्वप्रथम आपली तंदुरुस्ती ज्याला म्हणतात तब्येत म्हणतात किंवा प्रकृती म्हणा किंवा स्वास्थ्य म्हणा हे उत्तम होतं. कॅन्सरसारखे रोगसुद्धा ह्यांनी बरे होतात. ह्याचा अर्थ असा नाही उद्या सगळे कॅन्सरचे पेशंट माझ्याकडे घेऊन यायचे नाही, तुम्हाला मला डॉक्टर करायचं, ह्याचे तुम्ही डॉक्टर झालं पाहिजे. आता हे मोदी बोलले त्यांनी निदान तशी मला वाटतं काहीतरी 100 तरी कॅन्सरचे पेशंट ठीक केले असते. पण वाटतं का तसं तुमच्यासारखेच दिसतात, 100 तरी केले असते. अनेक तऱ्हेचे रोग ह्यांनी ठीक होते, अनेक तऱ्हेचे रोग. फक्त जर काही मेलेलंच असलं तर नाही होत होते. आणि अगदी गॅलपिंग कॅन्सर असला तर मात्र तिकडे आम्ही लक्ष देत नाही, कारण शरीर परत आलेलं. अशा रीतीने कुंडलिनीचं जागरण झालं म्हणजे पहिला प्रसाद आपल्याला आपल्या स्वास्थ्याचा मिळतो. कारण ही जी चक्र आहे ही सगळी चक्र पंचमहाभूतात भूततत्वानी बनवलेली आहे. आणि ते जेव्हा एकदा तत्व जागृत झालं आपल्यामध्ये की त्या तत्वामुळे आपल्या ज्या प्रकृती आहे स्वास्थ्य आहे ती टिकून जाते. मानसिक दोष जातात, मानसिक दोष जातात. वेडे लोक, पछाडलेले लोक, बाधित लोक, काहीतरी आजकाल आणखीन लोकांनी काढलेलं आहे की ह्याच्यावर जादू टोणा कर वगैरे वगैरे घाणेरडे प्रकार, ह्यांनी बाधलेले सर्व लोक ठीक होतात. त्यातून पुष्कळसे लोक ज्यांनी त्यांचं गुरु तत्व चुकलेलं आहे, इथे बरेच मंडळी आहेत का माझ्या पोटात खूप दुखून राहिला बसल्यापासून, ज्यांचं गुरुतत्व चुकलेलं आहे त्यांचं गुरुतत्व ठीक होत त्यांचे रोग ठीक होतात. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की गुरुतत्व जर चुकलेलं असलं तर सगळ्यात मोठं डेंजर म्हणजे त्यांना कॅन्सरसारखा रोग असतो. कॅन्सर हा रोग हमखास गुरुतत्वामुळे होतो, कारण इथे आमच्यामध्ये 10 चक्र आहेत गुरुतत्वाची आणि ती डोक्यामध्ये गेली म्हणजे एकादश रुद्र होतात. आणि एकादश रुद्र जर एकदा बिघडलं त्याचं रिप्रेझेंटेशन किंवा त्याचं प्रतिनिधित्व इथे होतं. आणि हे जर 11 तुमचे जर बिघडले तर कॅन्सरला सुरुवात. जे काय आपली 7 चक्र आहे ती 7च्या 7 चक्र आपल्या मेंदूच्या वर इथे ज्याला लिंबिक एरिया म्हणतात त्याच्यावरती अशी 7ची 7 चक्र आहेत. तर त्याचं निदान ह्या सहस्त्रारावर लागतं. आणि हे जर 11 एकादश रुद्र एकदा बिघडले की कॅन्सरला सुरुवात झाली असं समजा. आता थोड्या दिवसापूर्वी मी लंडनला एक फार सुंदर एक अन्वेषण म्हणा किंवा एक शोध म्हणा त्यांनी BBC वर दाखवला होता, तो पाहिला डॉक्टर लोकांनी. आणि त्यांनी असं दाखवलं की व्हल्नरेबिलिटी म्हणजे कॅन्सर होण्याची परिस्थिती एखाद्या माणसात जर स्थापित झाली तर त्याला कारण असं आहे की जर तुमच्यात ओव्हर ॲक्टिव्हिटी कोणत्याही स्थानाला आली सिम्पथॅटिक नर्वस सिस्टमची तर तयारी होते. म्हणजे असं आहे, आता साध्या भाषेत सांगायचं म्हणजे की हे डावी साईड आणि राईट साईड, आता तामसिक आणि राजसिक अशा दोन साईड्स आहेत समजा, आणि ह्या दोन्ही साईड्स अशा मध्ये आल्या म्हणजे ही मधली सुषुम्ना नाडी झाली आणि इकडे जी आहे इडा आणि ही पिंगला नाडी.
तर आपण जर इकडे जास्त ओढलं किंवा इकडे जास्त ओढलं किंवा अतिशयतेला आपण जर गेलो तर हे चक्र मोडतं, आणि हे चक्र मोडल्यामुळे आपली परिस्थिती अशी होते की आपण त्या चक्रावरती कोणताही आपल्याला आजार होऊ शकतो, त्या चक्राच्या स्थितीवर अवलंबून आहे. तर अशी परिस्थिती समजा जर कॅन्सरमध्ये असली की एखाद्या माणसाचं हे मोडलं गेलेलं आहे आणि त्याची खूप ॲक्टिव्हिटी अशी झाली, म्हणजे त्याचा संबंध जो एक मधला दंड आहे त्याच्याशी राहत नाही, आणि तो न राहिल्यामुळे मनुष्य एकाकी होतो, ज्याला आर्बिट्ररी म्हटलं, आणि एकाकी झाला म्हणजे त्याला मॅलिग्नन्स येते, म्हणजे एकच त्याचा सेल वाढू लागला की तोच सेल सगळ्याला खात सुटतो. अशी परिस्थिती जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की ही सुरुवात व्हायच्या वेळेला आपल्यामध्ये अशी कोणची तरी अशी जागा बांधलेली आहे ज्याला ते म्हणतात की विच इज बिल्ट फ्रॉम अवर क्रिएशन, आम्ही त्याला सामूहिक सुप्त चेतन असं म्हणतो, कलेक्टिव्ह सबकॉन्शियस. तिथून कोणीतरी आघात करतो आणि ह्याला ते 58 प्रोटीन असं म्हणतात. आम्ही त्यांना साधं मराठी भाषेत भूत म्हणतो, कारण जे काही झालं ते भूतच आहेत आणि त्याच्या अटॅकशिवाय होत नाही. आणि ह्या गुरुंनी हाच प्रकार केलेला आहे, त्याच्यामुळे जर असा एखादा मनुष्य अशा स्थितीला आला आणि त्याला जर गुरुचं असलं आणि त्याला होण्याचा संभव जास्त असतो. हे त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं आणि त्याच्यावरनं दिसतं की आम्ही जे 10-12 वर्षापासून ओरडतो आहे की कॅन्सर जर बरा करायचं तर सहयोग आधी घ्या, हार्ट तुमचं ठीक करायचं तर सहयोग घ्या, तुमच्या डायबिटीजला सहयोग घ्या, इम्बॅलन्सेसमुळे होत आहे तुमच्यात संतुलन नाही म्हणून नाही, लोकांना वेळ लागतं, आजारी पडतात, हे सगळं निघायला पाहिजे. पण कुणी लक्षात घेत नाही, ह्या गोष्टी लक्षात घेत नाही आणि लक्षात न घेतल्यामुळे इतके त्रास आज आपल्या देशाला आहे. सहयोगाने इतक्या लोकांना आम्ही बरं केलेलं आहे, इतक्या म्हणजे म्हटलं पाहिजे तर गरीब लोकांना, ज्यांच्याजवळ अगदी पैसे नव्हते अशा लोकांना, मध्यम स्थितीच्या लोकांना, श्रीमंतांना, सगळ्या तऱ्हेच्या लोकांना सहयोगाचा फायदा झालेला आहे. पण तरीसुद्धा सहयोगामध्ये जमलं पाहिजे अशी परिस्थिती नसते. जर एखाद्या माणसाला आम्ही जर बरं केलं तर तो दोहा आणखी नादारी गेलो, अरे बाबा तू का डॉक्टर होत आहेस, तुला मी सांगते कसं करायचं, ते सोपं काम आहे, ते तू का करत नाही, मला काही आजार ठीक करायचे नाहीत, मला लोकांना डॉक्टर करायचं, लोकांना पार करायचं, ते माझं काम आहे. तर तो 10 आणखीन गेली, मग 10 नंतर आणखीन 25 गेली, मग म्हटलं नको, माताजी आमचं ऐकतच नाही, मग रागवायचं, मग पेपरात माझ्या विरुद्ध द्यायचं, हा असला प्रकार. म्हणजे सत्यापासून पळण्याचे किती मार्ग आहेत ते बघा. आपल्या देशाला काहीही झालेलं नाही आहे तुम्हाला सांगा, आपण धर्मात आहोत, अजून धर्मात आहोत. अहो चोऱ्या माऱ्या करतो कबूल, गव्हर्नमेंटच्याच करतो ना, परमेश्वराच्या त्या एवढ्या करत नाही आपण, गव्हर्नमेंटच्या करतो चोऱ्या माऱ्या, त्याला काही हरकत नाही म्हणा विशेष, पण तेही बरोबर नाही, कारण त्याने मनस्थिती ठीक राहते, मनशांती राहत नाही, देश देव आपण दुसऱ्यांची दुर्दशा करतो, ते काही चांगलं नाही. त्यांनी आपले आपण सामाजिक लोकांना किती त्रास होतो, लोक जे पैसे बिशे खातात त्यांनी लोकांना किती त्रास, म्हणजे काय ते काय पुण्यकर्म नव्हे, पण परमेश्वराची अजून आपण चोरी करत नाही इतकं आहे जरा, म्हणजे परमेश्वराचे समजा दागिने असले तर चोरत नाहीत, म्हणजे थोडी भीती आहे देवाची, थोडा बहुत धर्म आहे आपल्या, धार्मिक अजून आई बहिणी समजतात, पुष्कळ गोष्टी आपल्यामध्ये अजून आहेत. आपली सामाजिक स्थिती चांगली आहे, इतर लोकांसारखी नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या लंडन शहरामध्ये स्टॅटिस्टिक्स आहेत की एका दिवसाला एका आठवड्यामध्ये 2 मुलं आईबाप ठार मारतात आणि ती चांगली मुलं असतात. नुसतं हेट्रेट, मला त्याचा द्वेष वाटला. आमच्या लहानपणी मला आठवतो असा शब्द म्हटला की आमच्याही फाडकन तोंडात द्यायची, द्वेष म्हणजे काय, द्वेष करणं हे पाप. तर अजून आपण संतांच्या कृपेमुळे पुष्कळ उच्च दशेला ह्याबद्दल शंका हे मान्य, पण ह्या 2 स्थितीतून निघून आम्ही स्वतः आत्मा ही स्थिती स्थापन झाली पाहिजे, मग तुम्हीच तुमचे गुरु होता. आता सहजोग काय आजची गोष्ट नाही आहे, आपण आठलं असेल नानकाने सुद्धा नचिकेताला आत्मसाक्षात्कार दिला होता 1000 वर्षापूर्वी, इंद्राला सुद्धा दक्षिणेला गेला तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार घ्यावा लागला, असा आपल्याकडे उल्लेख आहे. 1000 वर्षापासून हे आत्मसाक्षात्काराचं कार्य होत होतं, पण विशेषतः महाराष्ट्रात नाथपंथांनी हे गुप्तपणाने फार कार्य केले, पण त्यांची आपण काय दुर्दशा केली तेही बघण्यासारखं.
परवा मी गेले ते कानिफनाथांच्या समाधीवर आणि ते जागा अशी, ते म्हणाले माताजी आम्हाला 5-5 वर्षाचा इथे दुष्काळ होतो. कसं होतं हे? म्हटलं तुम्ही त्यांना किती छळलं. मी असं ऐकलेलं आहे की त्याला मुसलमान मुसलमान म्हणून तुम्ही शेवटी त्याला मारलं हाणलं आणि शेवटी मारून त्याला इथे गाडून टाकलं. गोष्ट खरी आहे? हो आहे म्हणा. मग देवाने तुमच्यावरती आणखी आता काय पुष्पांचा वर्षाव करावा? हे तुम्ही असं छळलेले, हे तुम्हीच. ज्ञानेशाला छळलेले कोण? तुकारामांना छळणारे कोण? हे आपल्याला अपुण्य जुळलेले, ह्या अपुण्याची भरपाई कशी करणार? त्यासाठी फक्त परमेश्वराच्या एका गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे की तो क्षमेचा सागर आहे. काय केलं तरी तो क्षमेचा सागर आहे. प्रेमाचा आनंदाचा तर आहे, पण मुख्य म्हणजे तो क्षमेचा सागर आहे. तुम्ही काहीही पूर्वजन्मात केलं असलं तरी सगळी क्षमा करून तुमची कुंडलिनी तो जागृत करून घेईल. मग आत्मा झालं आमच्या सहयोगात आणि त्या सहयोगामध्ये थोडासा म्हणजे काय म्हणतात त्याला सुधारून वाढवलेली आवृत्ती ती अशी आहे की मी असा विचार केला की जगामध्ये प्रश्न काय आहेत, लोक असे का वागतात. पहिल्यांदा ह्यांचं सगळं पाहिलं पाहिजे प्रकार काय. मग त्याच्यानंतर मी म्हटलं की जर सामूहिक चेतना सुरू करायची आणि ह्याला सामूहिक चेतनेत आपण जर केलं तर जमलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा लोकांमध्ये काय काय प्रश्न आहेत ते पाहिले पाहिजे. चक्रांवरती ध्यान वगैरे देऊन बऱ्याच लोकांच्या भेटीगाठी घेऊन आतमध्ये सगळं सूक्ष्मात कळतं तर त्याच्यामध्ये माझ्या लक्षात एक गोष्ट आहे की जर माणसाला म्हटलं तू असं करू नकोस की झालं, तो तसा हमखास करणार. त्याला म्हटलं तू दारू पिऊ नको असं म्हटलं की तो पिणारच. त्याला म्हटलं तसं नाही करायचं म्हणजे तो करणारच. हे माणसाचा स्वभाव आहे म्हटलं. असं जनावराचं नाही, माणसाचं असतं. मग म्हटलं याला इलाज काय? जर त्याला काही सांगितलं बा तू धर्मात ये, धर्माचरण कर, शुद्धता घे, तर झालं ते उलटंच करणार काहीतरी. त्यातलं काहीतरी एखादं ज्याला म्हणतात ते इंग्लिशमध्ये लूप होल काहीतरी एक काढायचं त्याच्यातलं आणि ते घेऊन बसायचं. मग त्याला कसं करायचं? ठीक, आईच्या दृष्टीने विचार करा. आईला नेहमी असतात कसं ठीक करायचं मुलाला. तर मी असा विचार केला की ह्याच्यात मुख्य असं तत्व आहे की मनुष्याला दुसऱ्याचं ऐकता येत नाही, दुसऱ्यांनी काही सांगितलेलं ऐकून घेत नाही मनुष्य. तर त्याच्यामध्ये जर कुंडलिनीचं जागरण जर झालं समजा तर कबूल की कंदील जरी किती घाणेरडा असला काही जरी असलं तरी थोडासा जरी दिवा लागला तर त्या टिमटिमत्या दिव्याच्या प्रकाशात उजेडात काहीतरी दिसेलच त्याला. ते दिसल्याबरोबर हे माझ्यात हे असं आहे पाहिल्याबरोबर तो सोडेल. हातात साप दिसल्यावर पण हात सोडतो. म्हणून ह्या सहयोगामध्ये फक्त तुमची आधी जागृती करून द्यायची, मग तुम्ही तुमचं बघा. मला तुम्हाला काही सांगायचं नाही बॉ, मी काही तुम्हाला म्हणत नाही. तुमचं तुम्ही ठीक करायचं, तुमचं तुमच्याजवळ आहे ते तुम्हाला दिलं, आता तुम्ही तुमच्या बघा. तुमचेच तुम्ही गुरु झाले म्हणजे आमची सुट्टी झाली. अशी ही पद्धत आम्ही ह्या सहयोगात काढलेली आहे की आधी सगळ्यांना पार करून मग थोडा तरी आनंदाचा अनुभव येतोच आणि निदान काहीतरी हातात थंड वगैरे असं आलं की आहे काहीतरी असं डोक्यात येतं. तेवढं डोक्यात एकदा घुसलं म्हणजे मनुष्य विचार करतो म्हणजे होतं तरी काय आहे, मग बघावं पुढे. आणि मग त्याला हळूहळू कारण तो सामूहिक चेतनेत जागृत होतो, त्याला सामूहिक चेतना लाभते म्हणजे आपल्यात काय चुकं हे कळतं. लगेच एक गृहस्थ त्यांना असंच पार केल्यावर म्हणे माताजी माझं इकडे जळून राहिलं आहे काय? म्हटलं तुम्हाला हार्ट ट्रबल आहे का? हो. म्हटलं ते जळत आहे बघा, हे हार्ट ट्रबल आहे. तो आश्चर्यचकित झाला. मी म्हटलं आता हे नीट कसं करायचं मी सांगते तुम्हाला चोळून, तुमचं हात ठीक होणार ते. म्हणजे मी काय आहे माझी चक्र काय ते दिसत. म्हणजे तुम्ही आपल्यापासून अलगद होता आणि तुम्हाला आपली चक्र दिसू लागल्याबरोबर तुम्ही ती चक्र नीट करू शकता. स्वतः तुम्ही समर्थ होता. तुम्ही समर्थ झाल्यावर तुम्हाला कळतं की माझ्यात हा दोष आलेला आहे. तो दोष तुम्ही ठेक केल्यावर तुम्हाला दुसऱ्यांचं कळतं. मग तुम्ही असं नाही बोलत की तुझ्यात अहंकार आहे असं नाही म्हणा. तुमचं आज्ञा धरलं आहे म्हणजे सहजोगीन मला म्हणतात माताजी आता हे आज्ञा धरलं काढा, हे आज्ञा काढा म्हणजे मला अहंकार झाला तो काढा. पण असं कुणी म्हणेल का? कारण आज्ञा दुखते इथे दुखा लागतं, अहंकार दुखतो. मग नको रे बाबा तो हेडेक त्याचा. अशा रीतीने आत्मबोध घडल्यानंतर जे एक
व्यष्टीला मिळतं ते समष्टीचं कळतं. समष्टी ज्ञान आपल्यामध्ये येऊन जातं. ज्ञान म्हणजे बुद्धीचं नाही, पण आपल्या नसांवर ते ज्ञान येतं. हे कुंडलिनी जागृतीचं लक्षण आहे. असे अनेक तऱ्हेचे प्रकार तुम्ही ऐकले असतील, पण एकच ह्याला प्रकार आहे, म्हणजे कुंडलिनी जागरण. दुसरं काहीही नाही. बाकी कुणी काही म्हटलं तरी काही त्याला शास्त्राधार नाही आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे, ते काही जमत नाही, ते होण्यासारखं नाही. कधी कधी असे लोक जे अशा मार्गाला गेले, मला त्रास होतो त्यांचा, आणि मग सांगते त्यांना हात जोडून, बाबा मला तुम्ही माफ करा आणि तुमचाच मार्ग अवलंबन केलेला बरा, पण पुढल्या जन्मी बघू. अशी स्थिती असते, कारण ते सोडायला तयार नसतात, चिकटून असतात, मग करायचं कसं काय. पण ज्यांना ही अजून सुबुद्धी राहिलेली आहे, ज्यांच्यात विवेक आहे, त्यांनाही समजलं पाहिजे की आम्हाला तुमच्यापासून काहीही घ्यायचं नाही. तुमचे पैसे नकोत, वोट नको, काही नाही, काही नाही. फक्त तुमचं जे तुमच्याजवळ आहे, तुमची किल्ली आम्ही तुम्हाला द्यायला, ते नम्रपणे घ्या. त्यात उद्दामपणा केला तर ते जमायचं नाही महाराज. उद्दामपणाला कुंडलिनी उठायची नाही, नम्रपणा पाहिजे तिला. तिला इतकं समजतं तुमच्या कुंडलिनीला, ती तुमची आई आहे साक्षात, तीच तुमची खरी आहे, कारण तीच तुम्हाला पुनर्जन्म देते आणि ती सारखी तुमच्याबरोबर असते. प्रत्येक वेळेला तुम्ही जन्माला आला की ती येते आणि सगळं तुमचं टेप रेकॉर्डिंग आहे तिच्याजवळ. पण काही काही लोकांच्या मात्र कुंडलिन्या पाहिल्या की बघवत नाही. ती जसं काही एखादं मारून टाकलं असेल कुणाला, शी अगदी गर्भगळी तुटता येते तिला, अगदी जळालेली अशी सुद्धा कुंडलिनी असते हो. ते बघितलं की वाटतं ह्या माणसाला तर कसं सांगायचं. उलट तो वाचतो माझ्याशी, पण मी वादून तरी मला तिकडे ती कुंडलिनी दिसते. मोठा वाचतो का माझ्याशी? एखादा कॅन्सरचा पेशंट यावा आणि डॉक्टरशी वादावं तशा ती स्थिती. तेव्हा सगळ्यांनी सुज्ञपणा आणि सुज्ञपणे हे घ्यावं, जे तुमचं आहे तुमच्याजवळ ते घ्यावं. ह्या ज्ञानाला काही अंत नाही. अजिनता तरी इंग्लिश भाषेचं जवळजवळ 2,500 भाषणं झाली असतील, मराठी भाषेतसुद्धा जवळजवळ 4,000 भाषणं झाली असतील, हिंदी भाषेत जवळजवळ 5,000 भाषणं झाली असतील. तर ह्या सर्व भाषणांचं सार एवढंच आहे की तुम्हाला समजावून सांगावं लागतं. नुसती कुंडलिनी जागरण करून होणार नाही. मुलांना आता मोठी झाली, त्यांना समजावं लागतं की बाबा रे, हे तुझं तुझ्याजवळ आहे ते घेऊ नये, त्यात आता हयगय करू. पण त्यात अतिशहाणे त्यांचे बैल काम, काहीतरी पेपरात छापायचं माझ्याविरुद्ध. अहो मी त्यांचं काय बिघडवलं आहे, माझ्याविरुद्ध काय छापण्यासारखं. पण हे कलियुग आहे ना, तेव्हा काही येऊ शकत. त्यांना कधी रकाने भरायला नसले की मग माझ्याविरुद्ध लिहित असतील, असंही असेल कदाचित. त्या मी त्यांना क्षमा करते. पण तुम्ही अशा अर्धवट लोकांच्या गोष्टीत येऊ नये. पार झाल्यानंतर त्याच्यावरती उहापोह होऊ शकत, कारण हे काही विचाराने झालेलं नाही, त्याच्याबद्दल काही डिस्कशन होऊ शकत, त्याच्यावर काहीही होऊ शकत नाही. आपली प्रगती कशी करून घ्यायची ते बघायचं. म्हणजे सुषुम्न नाडीत असण्यासाठी माणसाला वर्तमान काळात असायला लागतं, आणि वर्तमान काळात राहण्यासाठी पहिल्यांदा निर्विचारितेत यावं लागतं, आणि निर्विचारित येण्यासाठी निदान कुंडलिनी आज्ञाचक्रावर असावी लागते. मग त्याला वाद करून कुंडलिनी कशी राहणार? जर तुम्ही वाद केला तर तुमचं बी रोपलं जाईल का? वादाने कधी बी रोपलेलं कुणी पाहिलेलं आहे का? ही जिवंत क्रिया आहे. परत लक्षात ठेवायचं, ही जिवंत क्रिया आहे. ही घटना घडली पाहिजे, आणि ती घडल्यानंतर जसं आपण एखादं बी नवीन नवीन रोपल्यानंतर ते अगदी अंकुरतं आणि हळुवारपणे त्याला सांभाळतो, तसंच आपण त्याला सांभाळावं लागतं. त्यावेळेला बघावं लागतं आणि हळूहळू त्याला सांभाळता सांभाळता सर्व आपल्याला ज्ञान होऊन जातं की हे काय, हे कसं करायचं, ह्याची मेहनत कशी. आणि मनुष्य सूक्ष्मात वाढत जातो, त्याची खरी संपदा तेव्हा दिसते. आज सर्व जगाला अत्यंत अनर्थकारी अशी भीती आहे, फार अनर्थ घडणार आहे. जर मनुष्य जागृत नाही झाला तर ह्या सर्व जगाचा नुसता नाश होण्यासारखी अशी स्थिती आलेली आहे, आणि लोक अथ्या शॉक्ड स्थितीत बसलेले आहेत. जरी तुम्ही म्हटलं की काय होणार नाही, तरी त्या आहेत. त्या माणसाला जागृत हे झालंच पाहिजे. आपल्या उत्क्रांतीच्या पदावर आज तुम्ही एक मानव स्थितीला आला आहे का? आम्ही पापस तर मानव झालात. आता ही उत्क्रांतीची पुढची ही गाठलीच पाहिजे. जे हे गाठतील त्यांनाच लाभ होणार, जे गाठणार नाही त्यांच्याबद्दल परमेश्वरालाही काळजी नाही. तेव्हा हे गाठून घ्यावं, कारण आपण स्वतः परमेश्वराच्या साम्राज्यात शिरल्याशिवाय त्याच्या अनुभूतीची किंवा त्याच्या संरक्षणाची आपण कशी हमी घेऊ शकतो.
त्याच्या साम्राज्यात यायला पाहिजे. मग बघा, त्याच्या साम्राज्यात आल्यावर मग मला पत्र येतात, आम्ही माताजी आनंदाच्या सागरात पोहत आहोत, आमचे सगळे लोक बरे झाले, आम्हाला काही दुखणी नाही, आता आणखीन सहयोग वाढावा आणि अनेक लोकांना असंच हे सुख मिळावं ही एक इच्छा. आता त्यांच्या इच्छेलाच बघून मी सगळीकडे फिरत असते आणि पुष्कळ मेहनत करत असते. आता सारखा प्रवास चाललेला आहे, भाष्ट चाललेली आहेत आपल्या सांगलीला सुद्धा. मला असं वाटलं की कोल्हापूरपेक्षा सांगलीला बरं राहील. महालक्ष्मीचं स्थान आहे सगळं ठीक आहे, पण भामट्यांचं राज्य बसलेलं आहे, भामटे बसले चारीकडे त्या महालक्ष्मीला. तिला जिथं जा तिथे तीर्थक्षेत्री सगळे भामटेच, नाशकाला गेलं तिथे भामटे, इथे आलं इथे भामटे, कुठे जा जिथे तीर्थक्षेत्र तिथे भामटे बसणार. म्हणजे हे अगदी काय आहे मला समजत. तिथे भूतं बायकांच्या अंगात येतात, त्यांना म्हणे देवी आली. आता हे भूतं अंगात येतात हे कसं सांगावं. अहो देवी काय अशा एखाद्या एखाद्या कोणत्याही बाईच्या अंगात, त्याला काय देवीचं म्हणजे काय, तिला काय वेड लागलं आहे की काय. अहो देवी म्हणजे काय माहिती आहे का, देवी म्हणजे शक्ती आहे. जिने ही सर्व सृष्टी निर्माण केली ती काय अशा या मूर्ख बायकांच्या अंगात येणार आहे का, संचार करणार आहे का, हे कसं तुमच्या लक्षात येत नाही. हे तामसी कृती, तिच्या पायात जायचं, त्या देवी तिथे खेळवायच्या, त्या घागरी फुगाय, काय वेडेपण आहे देवाच्या नावावर. ते काय तिथं देवीसुद्धा जास्त दिवस मग बसणार नाही तशा कराल तर. साक्षात पृथ्वी तत्वाने एवढी मोठी देवी, तुम्हाला महालक्ष्मीचं तत्व म्हणजे काय, महालक्ष्मींची सुषुम्ना नाडी आहे संबंध. आणि तिथे जाऊन तुम्ही म्हणता उदो उदो आंबे, ती उदो आंबे जिला म्हणता तीच कुंडलिनी तिला. आता तुम्ही महालक्ष्मीच्या देवळात आंबेचं नाव का घेता, कारण ती महालक्ष्मीच्याच क्षेत्रातून त्या सुषुम्ना नाडीतच ती कुंडलिनी शिवली, म्हणून म्हणायचं उदो उदो आंबे. महालक्ष्मीच्या देवळात जाऊन म्हणायचं, कारण ती महालक्ष्मीच्याच परिसरातनं निघणार आहे. तिची केवढी कृपा तुमच्यावरती, चारीकडे बघितलं म्हणजे असं वाटतं महालक्ष्मीचं राज्य ते पसरलं, पण अजून ते डोक्यात आलेलं दिसत नाही. पुष्कळ असे अनेक प्रकार आहेत, आता त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे अर्धे लोक कुठूनही जातील कदाचित. म्हणून मा समजावून सांगितलं, आईला काय जे सत्य ते सांगायचं, वाईट नाही वाटत तुमच्या हितासाठी ते सांगितलं, जे सत्य ते सांगितलं. शेवटी हित प्रिय कर होणार, जरी थोडंसं वाईट वाटलं तरी हरकत नाही, शेवटी ते प्रिय वाटेल. परवा अशाच एक बाई आल्या होत्या, मला काय माहीत नाही त्या आपल्या सुनांना त्रास देते, तर मी त्यांना म्हटलं की आता मुलींमुळेच हिंदुस्थानात लग्न करू नये अशी स्थिती झाली आहे, कारण मुली घरात आल्या म्हणजे त्यांना आपण छळायला सुरुवात करतो. मला काय माहिती त्या सुनांना छळतात म्हणून. त्यांचे यजमान 2 मिनिटांनी उठून उभे राहिले की कटू सत्य आहे पण आहे सत्य, म्हणजे आम्ही जातो. मग कळलं की यांच्या घरात असा त्रास आहे, पण त्याच्यानंतर त्या बाईंनी छळायचं सोड हे कप. तेव्हा जे म्हटलं ते शेवटी प्रिय होतं. आणि मला त्यांनी मग सांगितलं की माताजी तुम्ही बरं झालं माझे कान उघडले, कारण मी पाप करत होते आणि तुमच्या सांगण्याने माझं भलं झालं. तर जे आज तुम्हाला कदाचित थोडंसं कटू जरी वाटलं तरी ते आईने सांगितलं आहे, प्रेमाने सांगितलं आहे आणि भल्यासाठी सांगितलं आहे असं समजून थोडंसं सूक्ष्म लक्ष दिलं पाहिजे. त्याच्याकडे जर तुम्ही अत्यंत जडतऱ्हेने पाहिलं तर तुमच्या लक्षात येणार आहे ही सूक्ष्म स्थिती आहे आणि सूक्ष्म स्थितीला उतरलं पाहिजे. आता आम्ही काही संसार सोडलेला नाही, आमचे पती आपल्याला माहितीच आहेत फार मोठ्या जागेवरती लंडनला नोकरीवर आहेत, त्यांना फार मोठा पगार आहे. श्रीमंत घराण्यातल्या आम्ही राजघराण्यातल्या तसेच आमचे सगळं काही श्रीमंत घराणं आणि आम्ही काही संसार सोडून कुठे गेले नाही. पण एवढं सांगायचं की त्यांची फार मदत आहे मला, त्यांच्या पैशाची मदत आहे, त्यांच्याशिवाय हे मी कार्य करू शकले नसते. माझ्या घरच्या सर्व लोकांची, माहेरच्या सासरच्या सर्व लोकांची फार मला मदत आहे आणि त्यांच्या मदतीमुळे हे कार्य होते. काही संसार सोडायला नको, काही वणवण फिरायला नको, संन्याशीचे ड्रेस घालायला नको, काही गृहस्थात राहूनच सहजोग मिळतो. उलट संन्याशाला आम्ही मुळीच देत नाही जागृती. हे पलायनवाद कशाला, किंवा नुसतं असं सर्टिफिकेट द्यायचं आम्ही संन्याशी सोवळं करत बसायचं, संन्याशाला कशाला सोडावं लागतं. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की जी गोष्ट घटित होते ती अंतर्योगात होते, ती बाह्यात होत नाही, अंतर्योगात होते. आणि जी गोष्ट अंतर्योगात होते त्याला हे बाह्य उपकरणं लागत नाही, नसती ढोंगबाजी करायलाची काय गरज नाही की आपले कपडे बदलून त्याचं 2 रुपयाला रंग बदलून फिरायचं आणि म्हणायचं आम्ही मोठे संन्याशी बाबा झाले. हा अंतर्योग आहे आणि अंतर्योग हा आतमध्ये साधतो, त्याला आतमध्ये घटित होतं. संन्यस्त जे भाव आहेत ते आतले ते बाहेरचे नाही. जो मनुष्य संन्यासी असतो तो आतून असतो, बाहेरून असतो. आपल्याकडच्या आजकाल तरुण मुलांनासुद्धा आपण लक्ष दिलं नाही, आपलं लक्ष नाही.
आजकाल जर तरुण मुलांना आपण बरोबर व्यवस्थित सांगितलं नाही तर ते परमेश्वराला विसरतील. परमेश्वराची सिद्धता त्यांना द्यायला पाहिजे. जर आपण त्यांना परमेश्वराची सिद्धता दिली नाही तर ते फार वाईट बघतात. मी पाहिलेलं आहे की एके ठिकाणी मी गेले होते तर ह्या तुमच्या सांगलीच्या जवळच इचलकरंजीला, तर तिथे एक ग्रुप आला लहान, दारू पिऊन सगळेजण 15-20 तरुण मुलं आले आणि त्यांनी आमच्या फॉरेनर्सून त्यांना मारलं धरून. मारतातच पोलिसात त्यांनी वर्दी दिल्याबरोबर पोलिसांनी त्यांना मारलं असेल, पण मी तरीच पोलीस कमिशनरला सांगितलं होतं काही करू नका. पण ही काय पद्धत झाली? अहो नुसते 16-17 वर्षाची मुलं सगळी दारू पिऊन तिथे आले आणि मूर्खासारखे वागले. शोभतं का? इचलकरंजीची गोष्ट आहे. मग अर्थात पोलीस कमिशनर, कमिशनर साहेब स्वतः त्यांनी त्याच्यामध्ये पुष्कळ दखल घेतली, म्हणजे त्यांनी क्षमा मागितली, पत्र लिहिलं, त्याला काही अर्थ नाही. पण दारू अजून पितातच. इचलकरंजीला पैसा आल्यावर दारू सुरू झाली. पैसाही झेपत नाही, स्वातंत्र्य झेपत नाही, काहीच झेपत नाही माणसा. 17-18 वर्षाची मुलं दारू पिऊन जिंगून आणि असं त्यांनी उत्पात केला. आता त्यांना कोण कंट्रोल करणार? आणि हे फॉरेनर्सनी जाऊन काय सांगायचं बघ, अहो हेही लोक दारू पितात ते म्हणाले, आम्ही यांच्याकडे दारू पडत पण कुणी असा उत्पात करत नाही. ही आपल्या मुलांची आहे स्थिती. तेव्हा तुम्हाला जर ह्यांना सांभाळायचं असलं, ह्यांचं आयुष्य काही बरं करायचं असलं तर असं करा. वारणातले आपले कोरेसाहेब मला म्हणाले, माताजी मी ह्यांचं एवढं भलं केलं पण हे सगळे वाईट मार्गाला लागले. काय फायदा आहे यांना एवढे संपत्ती देऊन, तरी काय मिळालं मला? ते दुःखात होते, म्हणजे तुम्ही संत, तुम्ही काहीतरी सांगा. आम्ही सांगितल्यावर त्यांनी खुसपटं काढायला सुरुवात केली. तेव्हा आता आपल्या पुढच्या प्रगतीचा विचार केला पाहिजे. इतकंच नव्हे तर आपल्या मुलाबाळांचा विचार केला पाहिजे, आपल्या देशाचा विचार केला पाहिजे, विश्वाचा विचार केला पाहिजे. आणि त्या सर्व विचारांमध्ये हे तत्त्व आपण मिळवलं पाहिजे, कारण तुम्हीच त्याच्यामध्ये जो प्रकाश देणार आहात ते तुम्हीच, तुम्हीच दिवाळी करणार, तुम्हीच त्याचे पुंज आहात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून सगळ्यांना अत्यंत नम्र विनंती आहे की सगळ्यांनी शांतपणाने आधी आत्मसाक्षात्कार घ्यावा. तुम्हाला जर काही प्रश्नबिश्न असले तर ते तुम्ही मला लिहून कळवा, त्याचा मी उत्तरं पाठवू. पण आत्ता त्यात आपण वेळ घालवणार नाही. मी बरंच लांबलचक लेक्चर दिलं आहे, कारण एकंदर परिस्थिती बघू मला असं वाटलं की एवढं लेक्चर द्यावं लागेल ह्या ठिकाणी, नाही तर काही जमायचं नाही. बर, आता याच्यात आधी सांगितलं, काहीही क्रियाने कोणतेही मंत्र म्हणायचे नाही, काही म्हणायचं नाही, काहीही क्रिया करायची, अक्रियामध्ये झालं पाहिजे. ज्यांना कसलाही त्रास असेल किंवा असं वाटत असेल की आमचं हे चुकलं, माझ्या भाषणात सुद्धा काही काही गोष्टी अशा येतात कधी कधी की लोकांना वाटतं मी असं करतो, माताजी म्हणाल्या म्हणजे मी फारच पतित आहे वगैरे, असं काही मानायचं नाही. ते नुसतं सांगायचं म्हणून सांगितलं ते विसरून जातं. तुम्ही परमेश्वराचे मंदिर आहात हे सांगितलं मी आधीच, आणि त्यात तुमचा दिवा फक्त लावायचा आहे एवढं. त्यात काही मी वाईट, मी असं चुकलो, मी ते केलं, मला असं करायला नको होतं, मी असं तसं आपल्याविषयी न्यूनत्व घ्यायचं नाही, अगदी घ्यायचं. ते घेतलं म्हणजे ही विशुद्धी दत्त, पण कृपा करून ते न्यूनत्व घ्यायचं नाही. पहिला अगदी दंड घ्यायचा, काय न्यूनत्व घ्यायचं नाही. आम्ही आईसमोर बसलो आहे, आई म्हणते तर का नाही, आम्ही म्हणून आत्मा, आम्ही आत्मा होत तर आम्हाला आत्मा मिळणार, अशा हियेने बसायचं. आपल्या गौरव दुसरे एक अत्यंत नम्र विनंती आहे की सगळ्यांनी टोप्या काढून घ्याव्यात, कारण ब्रह्मरंध्र छेदायचं. बायकांनी पदर घेतला तर हरकत नाही, पण पुरुषांनी टोप्या काढून बसायच्या. आणि तसे बघितलं तरी आपल्या आईकडे काय आपण टोप्या वगैरे घालून जात नाहीत काही, आईकडे काहीच औपचारिकता नसते नाही का, काहीच औपचारिकता नसते. हां, स्वादिष्ट प्रयत्न करते. सायनसचा त्रास आहे काही काही लोकांना, काही काही लोकांचं गुरुतत्व बिघडलेलं आहे. काही असलं तरी प्रयत्न केला पाहिजे. असो, आता डावा हात माझ्याकडे असा. आता ही इच्छाशक्ती मी आपल्याला आधी सांगते, ही महाकालीची इच्छाशक्ती आहे, म्हणून आपण सगळ्यांनी हात केला. आता सगळ्यांनी करायचं, ज्यांना नाही करायचं त्यांनी बाहेर जा, पण सगळ्यांनी करा. आणि लक्ष स्वतःकडे दुसऱ्याकडे करू नये. आता ही एक वेळ फक्त आपल्याकडे लक्ष घालण्याची आहे, तेव्हा जरासं थोडा वेळ आपल्याकडे लक्ष घालायचं. 1-10 मिनिटात सगळं कार्य होईल. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात गणपतीला नमन करू, आणि ह्या तुमच्या
पवित्र भूमीला असा स्पर्श करायचा, हात असा ठेवायचा त्याच्या व्यवस्थित उजवा बाजूला, उजवा हात असा जमिनीवर ठेवायचा, डावा डावा माझ्याकडे करा आणि उजवा हात असा जमिनीवर ठेवायचा, जमिनीवर पुढे नको साईडला ठेवा, असा बाजूला ठेवा म्हणजे आरामात बसता येईल, बाजूला ठेवायचा, बाजूला ठेवा, हां बाजूला, आता त्याच्यानंतर आता ही आपली इच्छाशक्ती, ह्या इच्छाशक्तीने मनामध्ये फक्त इच्छा करायची की आई मला आत्मसाक्षात्कार हवा, फक्त ही इच्छा, दुसरी काय इच्छा, ही अशी इच्छा करायची. आपण सगळे येऊन बसा, घेऊन टाका आल्यासरशी. या या, आता अशी इच्छा करायची की आई मला आत्मसाक्षात्कार, डावा हात असा ठेवायचा आणि उजवा हात, नंतर मी सांगेन आपल्याला की पहिल्यांदा उजवा हात जमिनीवर ठेवायचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेला जेव्हा ह्याच्यात गार गार हातात ह्याला वाटलं म्हणजे ही ही चमत्कार आहे, मग उजवा हात माझ्याकडे असा करायचा आणि डावा हात असा मागच्या बाजूला असा करायचा, सगळ्यांना दिसतं आहे ना, असा हात मागे करायचा. नंतर मी सांगेन तेव्हा, त्याच्यानंतर डोक्यावर दोन्ही हात खाली करून मी सांगेन तेव्हा, डोक्यावर असा हात फिरवला इथे बघितलं टाळूवर, तर तुम्हाला लक्षात येईल की इथून असं गारगार आपल्या डोक्यात नाही झाली, ही सुरुवात झाली. ही म्हणायचं की कुंडलिनी जागृत झाली, अंकुरली, पण ती एक सूक्ष्म आहे आणि अत्यंत एखाद्या लहानसा केसाचा इतका भाग तिचा वर आलेला आहे आणि त्याची सुरुवात आहे, ती पुढे वाढ करावी लागते. तर आता संबंध ह्याच्यामध्ये डोळे नाही उघडायचे, एवढाच प्रश्न, डोळे नाही उघडायचे, कारण जर डोळे उघडले तर कुंडलिनी चढणार नाही, कारण अंतर्योग आहे, चित्त आत्मध्ये जावं लागतं, मग डोळे मिटून द्यायचे, डोळे उघडायचे नाही, चष्मे काढून ठेवा कारण डोळे बरे होतात, चष्मे काढून ठेवा, डोळे उघडायचे नाही, डोळे उघडायचे. आता जसं सांगितलं मी, डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर ठेवायचा. प्लीज पुट ऑफ द लाईट, इट्स स्टूबच्या फनाल घ्यायचं, प्लीज, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. नाव आय डोंट थिंक यू हॅव टू डू इट, इज इट?